संयुक्त किसान मोर्चा ने दिल्ली में एमएसपी गारंटी मोर्चे को लेकर मंगलवार को नए किसान संगठन की बैठक ली, जिसमें एमएसपी के नए किसान संगठन की स्थापना की गई। इस संगठन का नाम एमएसपी गारंटी मोर्चा रखा गया है। इस बैठक में पूर्व सांसद और स्वाभिमानी किसान संगठन के अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित थे। इस बैठक के बाद शेट्टी ने नए संगठन के अंदर में देश के सभी एमएसपी की मांग करने वाले संगठन एक साथ आ जाएंगे ऐसा विश्वास दिलाते हुए कहा कि इसके बाद अलग अलग संगठन के झंडे के नीचे आंदोलन नहीं होगा। आगे बात करते हुए वे बोले कि अगले 6 महीनों में देश भर में एमएसपी के लिए मोर्चे किए जाएंगे। गांव समिति के नाम से एक प्रस्ताव पारित किया जाएगा जिसमें यह सब बातें शामिल होगी और ठीक 6 महीने बाद दिल्ली में राष्ट्रीय अधिवेशन लिया जाएगा। आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा झाला की एमएसपी गॅरंटी मोर्चा या नावाखाली एक मंच तयार करून या मंचाखाली देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटना एकवटतील। आमचा या एमएसपी गॅरंटी कानून मोर्चाचा ध्वज सुद्धा वेगळा असेल, म्हणजे जे काही आंदोलन असेल, निदर्शन असतील, त्या एकाच झेंड्याखाली करायच्या। एरवी आम्ही वेगवेगळे आपापले संघटनेचे झेंडे घेऊन येत होतो, परंतु या सदस्य असणाऱ्या सगळ्या संघटनांनी एक झेंडा घेऊन एका झेंड्याखाली आंदोलन करायचं हा एक निर्णय घेतला। त्याचबरोबर इथून पुढे 6 महिन्यापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये दौरे काढून तिथं अधिवेशनं घेऊन बैठका घेऊन ही भूमिका मांडायची आणि गावसभेचे ठराव घ्यायचे राष्ट्रपतींच्या नावे की आम्हाला एमएसपी गॅरंटी कायदा पाहिजे आणि तो कायदा पारित होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशा अर्थाचे ठराव आम्ही गावसभेचे संकलित करणार आहोत आणि 6 महिन्यानंतर एकच दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या शेता एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक राष्ट्रीय अधिवेशन 3 दिवसाचं घेऊन त्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा सखोल चर्चा करून मग आम्ही राष्ट्रपतींना भेटून हे सगळे ठराव गावसभेचे ठराव संकलित केले देणार आणि पुढं सरकार कसा प्रतिसाद देतं हे बघून पुढच्या आंदोलनाची धार तिथून आम्ही निश्चित करणार आहोत।